देवाची कर्णे आणि नारळात पाणी असं म्हणणं सर्वश्रुत आहे. ते निसर्गाच्या वेगवेगळ्या चमत्काराबद्दल या म्हणीचा एक प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळणगावच्या एका शेतकऱ्याच्या शेतीतील आंब्याच्या झाडावर दिसून येतोय. वळण येथील पोपटकुळे यांच्या शेतीतील बांधावर एका आंब्याच्या झाडावरती एकाच देठाला तब्बल 32 कैऱ्या लागल्याने परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. महाराजांच्या अभंगाप्रमाणे खरं तर शुद्ध बिळा बिजापोटी फळे रसाळ गोमटी देवाची करणे आणि नारळात प्रमाणे नारळात पाणी या उक्तीप्रमाणे एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल की या ठिकाणी गावरान जो वृक्ष आमच्या वडिलोपार्जित किंवा आमच्या वडिलानं 12 वर्षापूर्वी लावला होता या वृक्षाला कुठल्याही प्रकारे आधुनिक कीटकनाशक खतं यांचा कुठल्याही प्रकारे वापर न करता त्याला दरवर्षी फळं यायची, परंतु फळाचं प्रमाण हे अत्यंत कमी आणि तुटक तुटक स्वरूपाची यायची. वृक्ष हा गावरान स्वरूपाचा असून परंतु या वर्षीचं वातावरणामध्ये एक योग्य पद्धतीचं वातावरण मिळाल्यामुळे किंवा एक वातावरणातील झालेला एक बदल असावा यामुळे त्या वृक्षाला एक द्राक्षाच्या घडाप्रमाणे लगडलेल्या कैऱ्याचा घड आपल्याला त्या ठिकाणी दिसून आला. सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला एका देठाला 2 ते 3 कैऱ्यांचे घड लागल्याची शक्यता असते, मात्र या झाडाच्या देठाला 32 कैऱ्या लागल्याने चर्चा सुरू आहे. वळण येथील पोपट भाऊसाहेब खुळे यांच्या शेतीत आंब्याच्या झाडाला एकाच देठाला एवढ्या कैऱ्यांचा घड लागल्याची निसर्गाची आश्चर्यकारक किमया पाहायला मिळाली. 12 वर्षापासून खुळे यांनी आपल्या शेताच्या बांधावर आंब्याच्या कोळीचे रोपण केले. या आंब्याच्या रोपाची 6 वर्षानंतर वटवृक्षाप्रमाणे वाढ झाली. गेल्या 3 वर्षापासून या झाडाला फळधारणा सुरू झाली असली तरी एका घडाला 2 ते 3 हा मर्यादित कैऱ्यांची संख्या पाहायला मिळाली. मात्र यंदा या झाडाच्या एकाच देठाला तब्बल 32 कैऱ्या आल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. आंब्याच्या झाडावर एकाच देठाला बहुसंख्यक आलेल्या कैऱ्यांचे घड पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी खुळे यांच्या शेतात गर्दी केली. राहुरीला देशपातळीवर कृषी संशोधन करणारे विद्यापीठ अस्तित्व आहे, मात्र झाडाच्या एका देठाला 32 कैऱ्या लागल्याने शेतकऱ्यांना पाहावयास मिळालेले नाही. आंब्याच्या झाडाला डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोहर लागल्यास सुरुवात होते. आंब्याच्या झाडाला फळधारणा होईपर्यंत मोहर गळाला नसल्याने एकाच देठाला बहुसंख्येने फळधारणा झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता प्रथमतः दिसून आल्यानंतर आम्ही 1-2 जणांबरोबर त्याची चर्चा केली हे कशामुळे असं झालं, तर एक वातावरणामध्ये समजा वाढलेलं प्रदूषण, त्याच्यानंतर जागतिक तापमान वाढ असेल, याच्यामुळे तसं तर नवीन नवीन फळं बाग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतील याच्यावर मोठा परिणाम त्या ठिकाणी होतो, उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम होतो. परंतु ह्या गावरान वृक्षाला कुठल्याच प्रकारे त्या प्रदूषणाचा किंवा रासायनिक खताचा किंवा कीटकनाशक न वापरता कुठल्याच प्रकारे वातावरणाचा परिणाम न होता त्याला द्राक्षाच्या घडाप्रमाणे लगडलेल्या जवळजवळ त्या ठिकाणी 32 कैऱ्या आढळून आल्या. आणि ह्या कैऱ्या आढळून आल्यामुळं वृत्तपत्रामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही बातमी आजूबाजूच्या शेतकऱ्याला गेली आणि हेच शेतकरी हे झाड बघण्यासाठी येऊ लागले. म्हणजे आश्चर्य, एक निसर्गाचा चमत्कारच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.